चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण 7 पॉझिटिव्ह बाधितांची भर पडली आहे. यामध्ये 3 राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत. ते पुणे येथील मूळ निवासी आहेत, त्यामुळे त्यांची चंद्रपूरच्या बाधितांमध्ये गणना होणार नाही. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिघांना वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी 121 असणारी कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढून सोमवारी 125 झाली आहे. मंगळवारी दुपारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वरील माहिती देण्यात आली. माहितीनुसार पुणे येथील रहिवासी असलेल्या आणि संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 23, 53 व 23 वयाच्या 3 जवानांचे रविवारी घेण्यात आलेले स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे. हे सर्व पुणे येथून आले होते. 1 जुलैला एकाच ठिकाणी हे 3ही जवान संस्थात्मक अलगीकरणात होते, त्यामुळे 125 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 63 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आज 7 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण बाधितांची संख्या 125 आहे. यामध्ये काल आपल्याकडे रात्री उशिरापर्यंत 4 नवीन रुग्णांची वाढ झालेली आहे, त्यामुळे एकूण आकडा 125 आहे. याशिवाय आपल्याकडे 3 SRPFच्या तुकडीमधले 3 जवान हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र ते त्यांचा मूळ पत्ता आहे पुणे जिल्ह्यामधला असल्यामुळे आणि ते SRPF तुकडीमधले असल्यामुळे त्यांची गणना आपल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये केली जात नाही आहे. मात्र संबंधित जवानांची पूर्ण काळजी आपण घेत आहोत आणि त्यांना आपण उपचारासाठी दाखल केलेलं आहे. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात रुग्णांपैकी 62 रुग्ण हे बरे झालेले आहेत आणि 63 बाधितांवर उपचार चालू आहेत. यापैकी 5 रुग्ण हे डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल चंद्रपूर या ठिकाणी आहेत आणि त्यांची तब्येत स्थिर आहे. आणि इतर जे रुग्ण आहेत ते फॉरेस्ट अकॅडमी या ठिकाणी कोविड केअर सेंटर या ठिकाणी आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत आणि त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे. जिल्ह्यामध्ये आता आपण कंपल्सरी प्रत्येक बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करत आहोत आणि त्यांची कोरोना चाचणी देखील करून घेत आहोत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून संस्थात्मक क्वारंटाईन करणे हे बंधनकारक आहे. त्याला आपण आता कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यांची आपण पहिल्या 5 दिवसांमध्ये कोरोना चाचणी घेऊन कोरोना चाचणीच्या अहवालाप्रमाणे कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना पुढील 10 दिवस होम क्वारंटाईन आपण देत आहोत आणि त्यांना आपण डिस्चार्ज करत आहोत. याशिवाय जिल्ह्यामध्ये ज्या विविध चेकपोस्ट आहेत त्यावर पोलिसांनी आपला बंदोबस्त आणखीन वाढवलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वाहन आणि व्यक्ती त्या ठिकाणी तपासलं जात आहे. त्या प्रत्येक व्यक्तीची वाहनाची माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळत आहे आणि त्या व्यक्तींचा देखील आपण त्यांचा फोन क्रमांक त्यांचा पत्ता यांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत आहोत आणि या प्रत्येक व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन झाल्या आहेत किंवा नाही याची आपण खात्री करत आहोत. त्यामुळे ह्या व्यक्तींनी चुकूनही प्रशासनाला माहिती लपवण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांनी स्वतःहून शकुंतला लॉन या ठिकाणी जावे किंवा संबंधित तालुक्याच्या जे ग्रामीण रुग्णालय आहे किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी जावे आणि स्वतःला संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल करून घ्यावे, स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि मगच त्यांनी घरी जावे. कारण त्यांनी घरी गेल्याचे जर आढळले आणि त्यानंतर त्यांचं कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासोबतच त्यांचं कुटुंबियांचे देखील आरोग्य, आजूबाजूच्यांचे आरोग्य देखील धोक्यात येईल. त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात येईल आणि त्यांचे संपूर्ण संपर्कात आलेल्या व्यक्तींना आपल्याला संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल करावे लागेल. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण स्वतःहून संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल व्हावे. सर्व संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आपण योग्य व्यवस्था ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे आपली आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये आपली चाचणी देखील करून घेतली जाईल. आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राथमिक सुविधांसाठी 25,000 रुपये देखील देत आहोत, जेणेकरून गावापातळीवर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जे काही आरोग्यविषयक उपाययोजना राबवायच्या आहेत त्यासाठी त्यांना आर्थिक बळ मिळेल. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आरोग्य सेतू डाउनलोड केलेले आहे. आरोग्य सेतूच्या माध्यमातून आपल्याला सेल्फ असेसमेंट आणि ब्लूटूथ असेसमेंट याची जी यादी प्राप्त होत आहे, तसेच जिल्ह्यामध्ये जी संभावित कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट आहेत त्यांची यादी देखील आपल्याला प्राप्त होत आहे.
या ठिकाणी नागरिकांची सर्वेक्षण आणि तपासणी करून घेतली जात आहे। या ठिकाणी आपल्याला काही नागरिक पॉझिटिव देखील मिळाले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रत्येकाला विनंती आहे, सूचना आहे की त्यांनी कंपल्सरी आरोग्य सेतु ॲप डाउनलोड करून घ्यावे, त्यावर आपली सेल्फ असेसमेंट चाचणी करावी, तसेच आपण ब्लूटूथ कनेक्शन त्याचे ऑन ठेवावे जेणेकरून आपल्या संपर्कातील आपण ओळखत नसलेल्या व्यक्तींपैकी देखील जर कोणी पॉझिटिव्ह आला तर त्याला त्याचा अलर्ट आपल्याला आपल्या आरोग्य सेतु ॲपवर मिळेल। जिल्ह्यामध्ये आपण येत्या आठवड्यामध्ये अँटीजेन टेस्टिंग देखील करण्यासाठी करणार आहोत। ही टेस्ट आहे ती नेहमीच्या कोरोनाच्या चाचणीपेक्षा सोपी आहे, कमी वेळामध्ये होणारी आहे आणि ही टेस्ट आपल्याला गावात जाऊन देखील करता येईल। यासाठी मनुष्यबळ प्रशिक्षणाला आपण सुरुवात करत आहोत आणि साधारणतः आपण पुढच्या आठवड्यापासून ही टेस्ट सुरू करण्याचं आपलं प्रयत्न राहील, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने आपण जे हायरिस्क नागरिक आहेत त्यांच्या आपण चाचण्या यामध्ये करणार आहोत।